नमस्कार, मी डॉक्टर प्रतिभा जाधव. पुन्हा एकदा मॅक्सुमन या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आम्ही घेऊन आलोय तिच्या कविता. आणि यंदा थीम आहे प्रेम कविता. आज या छोटेखानी कविसंमेलनात आपल्या समवेत ज्या सहभागी होणार आहेत त्या आहेत नाशिक येथील आशा गोवर्धने, प्रीती गायकवाड आणि सुजाता येवले. तिघींच्याही वैविध्यपूर्ण अशा रचना प्रेम या थीमला धरून आपण ऐकणार आहोत. प्रेम ही किती सर्वांग सुंदर, उदात्त आणि एक संवेदनशील भावना आहे. प्रेम काय असतं? तर कोणतेही प्राणी, वस्तू, सजीव, निर्जीव यांच्याबद्दल मानवी मनात असणारी आपुलकी, स्नेह, जिव्हाळा, आत्मीयता, आदर. ती विशिष्ट व्यक्ती, गोष्ट आपल्या सहवासात असावी, आपल्या जीवनात आपल्या सोबत असावी आणि सतत हवीशी वाटणारी ही भावना म्हणजे प्रेम. आयुष्यात प्रेम, माया, आत्मीय जिव्हाळा नसेल तर आयुष्य कसं रुक्ष आणि रखरखीत वाटायला लागतं. आयुष्य जगण्यासाठी माणसाला भावनिक ओलावा गरजेचा असतो. काळजी करणार, स्नेहल शब्द आपल्यासाठी उच्चारणार कुणीतरी असावं लागतं. आणि असे काळजी करणारे जे शब्द असतात ना, प्रेमाची जाणीव करून देणारे शब्द असतात, ते जगण्याला उभारी देतात, ऊर्जा देतात, बळ देतात आणि ताकद देतात. प्रेमाच्या अनेक छटा आजपर्यंत आपण कवितांमधून अनुभवलेल्या आहेत. मग ती कुसुमाग्रजांची कविता असेल, पुरे झाले चंद्र सूर्य, पुऱ्या झाला तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा, मोरासारखा छाती काढून उभा राहा, जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा, सांग तिला तुझ्या पिठीत स्वर्ग आहे सारा. अशी ही कुसुमाग्रजांची कविता असो किंवा कविवर्य मंगेश पाडगावकरांची, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं अगदी सेम असतं, काय म्हणता, या ओळी चिल्लर वाटतात, काव्याच्या दृष्टीने थिल्लर वाटतात. असल्या तर असू दे, फसल्या तर फसू दे, तरी सुद्धा प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं अगदी सेम असतं. हा जागा घेऊन आपण पुढे जाऊया. आणि आजच्या या कविसंमेलनामध्ये मी सगळ्यात आधी निमंत्रित करते आशा गोवर्धने यांना. आशा, तत्पूर्वी आशा यांचा थोडक्यात परिचय मी करून देते. आशा गोवर्धने ह्या गेली 11 वर्ष प्राथमिक शिक्षिका आहेत. त्यांचा हिरकणी नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित आहे. त्या उत्तम सूत्रसंचालिका आहेत आणि विविध साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक संस्थांच्या त्या सदस्य आहेत. साहित्य क्षेत्रात त्या ऍक्टिव्ह असतात, विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतात. अशा कवयित्री आशा गोवर्धने यांना त्यांची पहिली कविता घेऊन मी निमंत्रित करते. आशा, नमस्कार. मी आशा गोवर्धने. धन्यवाद ताई, पुन्हा एकदा नवीन व्यासपीठ तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे. आणि आजची पहिली प्रेम कविता, आणि प्रेम कवितेचं नाव आहे नजरेची भाषा. कशी करावी प्रेमाची परिभाषा, कशी करावी प्रेमाची परिभाषा, वाचन नजरेची भाषा, वाचन नजरेची भाषा. प्रेम म्हणजे जिव्हाळा, प्रेम म्हणजे जिव्हाळा, प्रेम म्हणजे मनास लागलेला लळा, प्रेम म्हणजे मनास लागलेला लळा, प्रेम म्हणजे प्रेमाच्या सुखासाठी झटणं, प्रेम म्हणजे प्रेमाच्या सुखासाठी झटणं, प्रेम म्हणजे एकमेकांना एकमेकांचा आधार वाटणं, प्रेम म्हणजे एकमेकांचा आधार वाटणं, प्रेम म्हणजे विश्वास, प्रेम म्हणजे विश्वास जो बनवतो नात्यास खास, प्रेम म्हणजे विश्वास जो बनवतो नात्यास खास. प्रेमात नाही नात्याचं बंधन, प्रेमात नाही नात्याचं बंधन. प्रेम कुणावरही करावं, प्रेम आईवर करावं, बहिणीवर करावं, भावावर करावं, प्रियसीने आपल्या प्रियकरावर करावं. प्रेमास नाही नात्यांचं बंधन, प्रेम असतं हृदयाचं कोंदन, प्रेम असतं हृदयाचं कोंदन. शेवटच्या दोन ओळी, प्रेम म्हणजे हृदयाची धडधड, प्रेम म्हणजे हृदयाची धडधड, प्रेम म्हणजे भावनांची जाणीव गोड, प्रेम म्हणजे भावनांची जाणीव गोड. धन्यवाद. वा आशा,
काय सुंदर ओळी आहेत ना. प्रेमास नाही नात्याचं बंधन, प्रेम असतं हृदयाचं कोंदण, प्रेम म्हणजे हृदयाची धडधड, प्रेम म्हणजे भावनांची जाणीव गोड. सुंदरशी अशी कविता ऐकल्यानंतर आता आपण जाऊया पुढच्या कवयित्रीकडे. पुढच्या कवयित्रीचा परिचय असा आहे, प्राध्यापिका प्रीती गायकवाड पाटील वाणिज्य विभागात त्या कार्यरत आहेत, वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापिका आहेत. मेस्मर्स मॅग्नेटिझम हिप्नॉटिझम याच्या संचालिका आहेत. त्यानंतर त्यांच्या चार साहित्यकृती प्रकाशित आहेत, आयुष्याची वाटचाल, नक्षत्रांत प्रेम, मी आणि माझ्या कथा. कथा या साहित्य प्रकारातही त्यांनी लेखन केलेलं आहे. काव्यमंथन हाही त्यांचा एक कथासंग्रह आहे. त्याचप्रमाणे त्याही साहित्यिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात ऍक्टिव्ह आहेत, कार्यरत आहेत. अशा प्रीती गायकवाड पाटील यांना मी निमंत्रित करते त्यांची पहिली कविता घेऊन. प्रीती. धन्यवाद मॅडम, पुन्हा एकदा हा मंच उपलब्ध करून दिल्याबद्दल. माझ्या कवितेचं शीर्षक आहे चोरुनिया मधला असा पाहू नको. चोरुनिया मधला असा पाहू नको रे, चोरुनिया मधला असा पाहू नको रे, असा पाहू नको, जीव लावू नको रे. झाडाखाली तुझं रोज वाट रे पाहन, झाडाखाली तुझं रोज वाट रे पाहन, चिंब पाऊसात भिजू भिजू जाणं. झाडाखाली तुझं रोज वाट रे पाहन, चिंब पाऊसात भिजू भिजू जाणं. माझ्या भिजण्याची आस ठेवू नको रे, माझ्या भिजण्याची आस ठेवू नको रे, चोरुनिया मजला असा पाहू नको रे, चोरुनिया मजला असा पाहू नको रे, असा पाहू नको, जीव लावू नको रे. तुझं वाटे यावे, तुझं वाटे यावे नदीच्या मिकाठी, तुझं वाटे यावे नदीच्या मिकाठी, कशी येऊ सख्या चंद्र आहे ना पाठी. तुझं वाटे यावे नदीच्या मिकाठी, कशी यावी सख्या चंद्र आहे ना पाठी. चांदण्यात मधला साध घालू नको रे, चांदण्यात मधला साध घालू नको रे, चोरुनिया मधला पाहू नको रे, असा पाहू नको रे, जीव लावू नको रे. चोरुनिया तुझे, चोरुनिया तुझे मज न्याहाळणे, चोरुनिया तुझे मज न्याहाळणे, मुक्याने नाही शिळ वाजवित जाणे. चोरुनिया तुझे मज न्याहाळणे, मुक्याने नाही तर शिळ वाजवित जाणे. माझ्या मनातले गीत, माझ्या मनातले गीत तू गाऊ नको रे, माझ्या मनातले गीत तू गाऊ नको रे, चोरुनिया मजला असा पाहू नको रे, असा पाहू नको रे, जीव लावू नको रे. एकटीस गाठून, एकटीस गाठून सांगतो रोखून, एकटीस गाठून सांगतो रोखून, नाही ग मनात तुझ्या विना कोण. एकटीस गाठून सांगतो रोखून, नाही ग मनात तुझ्या विना कोण. नकळत हातात, नकळत हातात हात माझा घेऊ नको रे, नकळत हातात हात माझा घेऊ नको रे, चोरुनिया मधला असा पाहू नको रे, असा पाहू नको, जीव ना लावू नको रे. भीती नाही परी, भीती नाही परी लाज वाटे मना, भीती नाही परी लाज वाटे मना, कुठे कुठे ठेवू तुझ्या गुलाबाच्या खुणा. भीती नाही परी लाज वाटे मना, कुठे कुठे ठेवू तुझ्या गुलाबाच्या खुणा. गुलाबास माझे, गुलाबास माझे नाव देऊ नको रे, गुलाबास माझे नाव देऊ नको रे, चोरुनिया मधला असा पाहू नको रे, असा पाहू नको, जीव लावू नको रे. पाहतास तुला, पाहतास तुला बघ चूर झाली लाज, पाहतास तुला बघ चूर झाली लाज, माळले केसात मी फुल तुझे आज. पाहतास तुला बघ चूर झाली लाज, माळले केसात मी फुल तुझे आज. जीव लावू न असा दूर जाऊ नको रे, जीव लावून असा दूर जाऊ नको रे, चोरुनिया मजला असा पाहू नको रे, असा पाहू नको, असा पाहू नको, जीव लावू नको रे. धन्यवाद. वा प्रीती, अग तू आम्हाला पोट पकडून पुन्हा कॉलेजात घेऊन गेलीस ना, महाविद्यालयीन विश्वात घेऊन गेलीस पुन्हा एकदा. असं काही नाही बरं का की महाविद्यालयीन, वरिष्ठ महाविद्यालयात शिकणारे प्राध्यापक प्रेम कविता करत नाही. खर तर ते तारुण्याचं गारुड, तरुणाई असते ना आजूबाजूला, त्याचं गारुड इतकं असतं ना की आपली मन चिरतरुण राहतात. भीती नाही परी लाज वाटे म्हणा, कुठे 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 ठेवू तुझ्या गुलाबाच्या खुणा, गुलाबाचं माझे नाव देऊ नको रे, चोरुनिया मधला
पाहू नको रे. अशी एक वेळ, एक नाजूक टप्पा प्रत्येकाच्या आयुष्यात आलेला असतो आणि तू प्रीती शब्दात अगदी अचूक तो गुंफला आहेस. तर अशी ही सुंदरशी कविता. यानंतर आपण पुढे जाऊया सुजाता येवले या कवयित्रीकडे. त्या शिक्षण क्षेत्राशी संबंधित होत्या बराच काळ. उच्च शिक्षित आहेत, लेखनाची आवड आहे. गावकरी नावाच्या वृत्तपत्रात त्या नियमित गेली 1.5-2 वर्ष सदर लेखन करतायत. विविध विषयांवर प्रासंगिक लेखन करतायत. विविध साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळींशी, संस्थांशी त्या संबंधित आहेत. त्यांची पहिली कविता त्यांनी सादर करावी यासाठी मी त्यांना निमंत्रित करते. सुजा. धन्यवाद ताई, खूपच छान प्लॅटफॉर्म तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे. ज्या प्लॅटफॉर्मवर आम्ही केवळ तुमच्या बोलांनी अतिशय आत्मविश्वासाने वावरत असतो. आताच आपण प्रीतीचं एक सुंदर असं प्रीत काव्य ऐकलं. तशीच एक सुंदर प्रीत काव्य, एक रचना मी आपणापुढे सादर करते. कवितेचं शीर्षक आहे सखी सगुणा. बोंदण गोऱ्या बाळावरती शोभून दिसतो लालटिया. बोंदण गोऱ्या बाळावरती शोभून दिसतो लालटिळा. हरकून बघतो हळूच साजण धुंद वेडा की नादखुळा. भांग बिंदी रुळे कपाळी, भांग बिंदी रुळे कपाळी, अंबाड्यावर शोभे गजरा. रूप देखणे पाहून झुरतो छैल छबीला सखा साजिरा. रूप देखणे पाहून झुरतो छैल छबीला सखा साजिरा. काजळ भरल्या नेत्र निरखतो, काजळ भरल्या नेत्र निरखतो, प्रेमाच्या तो प्रणयी खुणा. लाली पसरल्या गालांवरची लज्जा लपविते सखी सगुणा. सुडा भरल्या गौरकरांना लाल मेहंदीचा साज आगळा. सुडा भरल्या गौरकरांना लाल मेहंदीचा साज आगळा. दंडावरची वाकी बघुनी फुलला सख्याचा गोड गळा. दंडावरची वाकी बघुनी फुलला सख्याचा गोड गळा. भुरळ पडते साजनाला बोड किती तिची गळा मिठी. भुरळ पडते साजनाला बोड तिची किती गळा मिठी. किती सुखद ते मधुर क्षण जणू सुरेल पावा सावळ ओठी. जणू सुरेल पावा सावळ ओठी. गाण्यांमधूनही साजण धरतो अशा रूपाचा सुरेल ठेका. गाण्यांमधूनही साजण धरतो अशा रूपाचा सुरेल ठेका. लावण्य खणी ती लाजवंती चतुर मधुर सखी अभिसारिका. चंद्रनभीचा झुरतो गगणी, चंद्रनभीचा झुरतो गगनी. बघुनी तयांच्या प्रणय खुणा. वाट धरतो मावळतीची तारकांचा करुणी बहाणा. वाट धरतो मावळतीची तारकांचा करुणी बहाणा. धन्यवाद. अगं सुजाता, तुझी कविता ऐकताना चंद्रनभीचा झुरतो गगणी, बघुन तयांच्या प्रणयी खुणा, वाट धरतो मावळतीची तारकांचा करुणी पाहणा, आणि मला अगदी माझ्या नेहमीच जपून ठेवलेली इंदिरा संतांची कविता आठवली. इंदिरा संत म्हणतात, निर्मळ निर्भर वातावरणी धुके तरंगी धुसर धुसर, झगमगते आणि नक्षी त्यावर सोनेरी किरणांची सुंदर. थंड गुलाबी कार्तिकातला हवा हवाचा स्पर्श तयाचा, सुगंध त्याला नाजुक नाजुक नव्या उमलत्या भूज फुलांचा. चारुदत्त हा कोण कुठूनी शेला, वसंत सेना वसुंधरेने झेलून तो हृदयाशी धरला, झेलून तो हृदयाशी धरला. तर आता ही काव्य मैफिल आपण अशीच पुढे नेऊया आणि पुन्हा एकदा दुसऱ्या फेरीत मी निमंत्रित करते आशा गोवर्धने यांना. आशा. पु ल देशपांडेंची एक सुप्रसिद्ध कविता ऐकली. तू कोबी मी गड्डा, मी विजार तू नाडी. आणि ही कविता स्फुरेल. तू आणि मी, तू रॅपर मी गोळी. तू रॅपर मी गोळी, तू लाकूड मी मोळी. तू रॅपर मी गोळी, तू लाकूड मी मी मोळी. आवडेल का तुला ही साधी बोळी, आवडेल का तुला ही साधी बोळी.
तू कुकर मी शिट्टी, तू कुकर मी शिट्टी, तू कोल मी पट्टी, तू कुकर मी शिट्टी, तू कोल मी पट्टी, जमेल का रे आपली गट्टी, जमेल का रे आपली गट्टी, तू टेबल मी खुर्ची, तू टेबल मी खुर्ची, तू मसाला मी मिरची, तू टेबल मी खुर्ची, तू मसाला मी मिरची, आपण दोघे जणू परशा अनारची, आपण दोघे जणू तू परशा अन आरची, तू वाफ मी पाणी, तू वाफ मी पाणी, तू डोरल मी मनी, तू वाफ मी पाणी, तू डोरल मी मनी, राहू आपण राजा राणी, राहू आपण राजा राणी, तू चहा मी किटली, तू चहा मी किटली, तू वडा मी इडली, तू चहा मी किटली, तू वडा मी इडली, सांगणारे मला तू मला आवडली, सांग ना मला मी तुला आवडली, तू सूर मी गाणं, तू सूर मी गाणं, तू नोट मी नाणं, तू सूर मी गाणं, तू नोट मी नाणं, प्रेमानं गाऊ जीवन गाणं, प्रेमानं गाऊ जीवन गाणं. धन्यवाद. अशा अगदी नव्या तरुणाईसाठीची नवीन रूपक वापरून केलेली तू कविता, तू रॅपर मी गोळी, तू लाकूड मी मोळी वगैरे वगैरे. आणि ही कविता ऐकता ऐकता मला ही कविता कुठे घेऊन गेली माहितीये, ही कविता मला घेऊन गेली नारायणपुरींच्या कवितेकडे. प्रेमाचा जांगड बुत्ता ग जीव झाला हा खलबत्ता ग, प्रेमाचा जांगड बुत्ता ग जीव झाला हा खलबत्ता ग, उखळात खूप असले तोंड प्रिये मुसळाचा तुंबळ रट्टा ग, तुला जाळू परी कोमल ग, तुला जाळू परी कोमल ग, मी निवडून गाते झुडूप प्रिये, तू तुळशी वाणी सत्वशील मी आल्या बोंडो आताळ प्रिये, मी तुळतू तुळशी वाणी सत्वशील मी आल्या बोंडवे ताळ प्रिये. आता थोडं निवडणुकीचं वातावरण आहे त्या संदर्भात कवी काय म्हणतो बघूया आपण. तो कविता म्हण कवी अशीच रूपक वापरतो आणि म्हणतो की तू मनसेचे ऐलान प्रिये, मी सावध धनुष्य बाण प्रिये, तू मनसेचे ऐलान प्रिये, मी सावध धनुष्य बाण प्रिये, ही वेळ हातावर आलेली तू कमळा परी बेभान प्रिये, तू सत्ताधारी माधुरी, तू सत्ताधारी माधुरी, मी हताशलेली जनता ग, प्रेमाचा जांगड गुत्ता ग, जीव झाला हा फलबत्ता ग, उखळात खुपसले तोंड प्रिये मुसळाचा तुंबळ रट्टा ग. तर मला अगदी क्लिक झाली ही कविता तुझी कविता ऐकल्याबरोबर. अशा आता आपण जाऊया प्रीती गायकवाड यांच्याकडे त्यांची पुढची कविता ऐकण्यासाठी. प्रीती, प्रेम आणि पाऊस यांचा घनिष्ठ संबंध आहे त्याच्यावरच माझी पुढची कविता आहे, आठवणीतला पाऊस. आजचा हा पाऊस पाहिला, आजचा हा पाऊस पाहिला आणि त्या दिवसाची आठवण झाली, आजचा हा पाऊस पाहिला आणि त्या दिवसांची आठवण झाली, तुझ्या सोबतच्या त्या क्षणांची पुन्हा हृदयात साठवण झाली. आजचा हा पाऊस पाहिला आणि त्या दिवसांची आठवण झाली, तुझ्या सोबतच्या त्या क्षणांची पुन्हा हृदयात साठवण झाली. मुसळधार प्रमाणेच, मुसळधार अशा पावसाप्रमाणेच तेव्हा आनंद मनाला होत होता, मुसळधार अशा पावसाप्रमाणेच तेव्हा आनंद मनाला होत होता, कारण हातात माझ्या तेव्हा तुझ्या आधाराचा हात होता, कारण हातात माझ्या तेव्हा तुझ्या आधाराचा हात होता. आठवतात ते दिवस, आठवतात ते दिवस, तेव्हा जीवनात माझ्या तुझी साथ होती, आठवतात ते दिवस, तेव्हा जीवनात माझ्या तुझी साथ होती, आपल्या अनमोल अशा प्रेमाचं गीत तू सुद्धा गात होती. आठवतात ते दिवस, जीवनात माझ्या तुझी साथ होती, आपल्या अनमोल अशा प्रेमाचं गीत तू सुद्धा गात होती. परंतु परंतु काही काळाने अचानक ढगांचा काळोख पसरला, परंतु काही काळाने अचानक ढगांचा काळोख पसरला, अंदृष्ट अशा त्या विजेने एक मोठा प्रहार केला, अंदृष्ट अशा त्या विजेने एक मोठा प्रहार केला. तो प्रहार इतका मोठा होता की तो प्रहार इतका मोठा होता की सारेच जण भांबावले, तो प्रहार इतका मोठा होता की सारेच जण भांबावले, आपले आपले म्हणणारे एकमेकांपासून दुरावले,
तो प्रहार इतका मोठा होता की सारेच जण भांबावले, आपले आपले म्हणणारे एकमेकांपासून दुरावले. एक राहिला किनाऱ्यावर, एक राहिला किनाऱ्यावर तर दुसरा पात्रात बुडत होता. एक राहिला किनाऱ्यावर तर दुसरा पात्रात बुडत होता. आनंद देणारा तोच पाऊस आज दुःख मनाला देत होता. एक राहिला किनाऱ्यावर तर दुसरा पात्रात बुडत होता. आनंद देणारा तोच पाऊस आज दुःख मनाला देत होता. अनेकांना आपल्या प्रियजनांचा विरह सहन करावा लागला. अनेकांना आपल्या प्रियजनांचा विरह सहन करावा लागला. दगड ठेवून हृदयावर आपल्या निरोप त्यांना द्यावा लागला. अनेकांना आपल्या प्रियजनांचा विरह सहन करावा लागला. दगड ठेवून हृदयावर आपल्या निरोप त्यांना द्यावा लागला. खर तर तो निरोप नव्हता, ताटातूट होती तुझ्या माझ्या जीवाची. खरं तर तो निरोप नव्हता, ताटातूट होती तुझ्या माझ्या जीवाची. नियतीच्याच मनात असेल काही, त्याला साथ मिळाली फक्त पावसाची. धन्यवाद. वा प्रीती, हवी हवीशी पाऊस आणि प्रेम ही भावना तुझ्या शब्दात चित्रताना हळूच तो विरहाची भावना मांडत गेलीस. तू म्हणतेस की एक राहिला किनाऱ्यावर दुसरा पात्रात बुडत होता. आनंद देणारा तोच पाऊस आज दुःख मनाला देत होता. पाडगावकर आपल्या एका कवितेत म्हणता, केस चिंब ओले होते थेंब तुझ्या गाली, ओठांवर माझ्या त्यांची किती किती फुले झाली. ही पण पावसाचीच कविता. हा, केस चिंब ओले होते थेंब तुझ्या गाली, ओठांवर माझ्या त्यांची किती फुले झाली. श्वासांनी लिहिली गाथा प्रीतीच्या रसाची, सुगंधीच हळव्या शपथा सुगंधीच श्वास. स्वप्नातच स्वप्न दिसावे तसे सर्व भास, सुखालाही भोवळ आली मधुर सुवासाची. भेट तुझी माझी स्मरते अजून त्या दिसाची. तर व्हाया प्रेम, व्हाया पाऊस, आणखी नाविन्यपूर्ण कविता आपण ऐकणार आहोत. पुढे जाऊया सुजाता येवले यांच्याकडे. सुजाता, तुझी पुढची कविता तू इथे सादर करावी. धन्यवाद ताई. माझ्या पुढच्या रचनेचं नाव आहे प्रणयिनी. एक प्रेयसी जेव्हा आपल्या प्रियकराच्या सोबत प्रेमाची स्वप्न बघत असते तेव्हा तिच्या मनात काय भावना असतात. वाटे मनास जेव्हा स्पर्श तुझा असावा, वाटे मनास जेव्हा स्पर्श तुझा असावा, कवित साजणा तुझा माझा मी विरगळावा. उलगडल्या बंद भावनांचा संत निर्झर व्हावा, उलगडल्या बंद भावनांचा संत निर्झर व्हावा. जुळल्या जीवन तारांचा अर्थ खरा उमगावा. प्रीतीत सख्या तुझा रे श्वास असा मिसळावा, सुगंध केवड्याचा जणू घन वनात दरवळावा. सुगंध केवड्याचा जणू घन वनात दरवळावा. स्पर्शून हृदयाची स्पंदने एका लईत जुळावी, स्पर्शून हृदयाची स्पंदने एका लईत जुळावी. त्या स्पंदनातून सख्या प्रीत तान हळूच छेडावी. आश्वासक बाहूत तुझारे, आश्वासक बाहूत तुझारे, जग माझे साम वावे. विश्वात तुझाच सख्यारे मम अस्तित्व पूर्ण विरावे. विश्वात तुझाच सख्यारे मम अस्तित्व पूर्ण विरावे. स्वप्नील डोळ्यात माझ्या चांदणे तुझे बरसावे, स्वप्नील डोळ्यात माझ्या चांदणे तुझे बरसावे. त्या प्रीत प्रकाशी प्रिया मी प्रेमात न्हाऊन निघावे, मी प्रेमात न्हाऊन निघावे. धन्यवाद. वा आश्वासक बाहूत तुझा जगावे, विश्वात तुझ्या अस्तित्व पूर्ण विरावे. अशी एक समर्पणाची भावना व्यक्त करणारी तुझ्या कवितेतली ही नायिका आहे. नायिकाच समर्पण करते, करू शकते, करावं असं नाही, तर आपण त्यापाठी आपली पत्नी
विधवा बनवून तिने आपलं आयुष्य व्यतीत करू नये, तर तिने हे पुन्हा आनंदाने आणि त्यासाठी काळजीचा सूर, तिचा आनंद पुन्हा नव्याने गवसावा म्हणून आपला काळजीचा सूर नारायण सुर्वे आपल्या एका कवितेत आळवतात. अत्यंत वेगळी कविता आहे बरं का, आणि अत्यंत दुर्मिळरित्या लिहिली जाणारी ही कविता आहे. तर या काव्यमैफिलीचा समारोप प्रेमाच्या अशाही एका रूपाने मी करेन. प्रेमाची अशीही एक बाजू आहे, प्रेमाचा असाही एक पैलू आहे, नारायण सुर्वे आपल्या कवितेतील तिच्यासाठी लिहितात. तेव्हा एक कर, जेव्हा मी या अस्तित्वाच्या पोकळीत नसेन, जेव्हा मी या अस्तित्वाच्या पोकळीत नसेन, तेव्हा एक कर, तू निशंक मनाने डोळे पूस. ठीकच आहे, चार दिवस धपापेल, जीव गदगदेल, उतू जाणारे हुंके आवर, कड आवर, नवे हिरवे चुडे भर, उगीच चिरवेदनेच्या नादी लागू नको. खुशाल खुशाल तुला आवडेल असे एक नवे घर कर, मला स्मरून कर, हवं तर मला विस्मरून कर, मला स्मरून कर, हवं तर मला विस्मरून कर. हे खरं प्रेम आहे ना, दुसऱ्याच्या सुखाचा, दुसऱ्याच्या आनंदाचा जो विचार करतो तो व्यक्ती खरा प्रेम करत असतो असं मी मानते. तर अशी एक सुंदर काव्य मैफिल आपण सगळ्यांनी अनुभवली, ऐकली. प्रत्येक वेळी मॅक्सुमन या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपण कवयित्रींचा काव्यमेळा भरवत असतो आणि प्रत्येक वेळी थीम वेगळी असते, ते लिहिणारे हात वेगळे असतात, ज्यांना ती कविता सुचते ती मनं वेगळी असतात, सृजनशील कल्पक मनं असतात. आणि आज आपल्या समवेत अशा कल्पक मैत्रिणी इथं होत्या, सृजनशील मैत्रिणी होत्या, प्रीती गायकवाड, आशा गोवर्धने आणि सुजाता येवले. तर आता आम्ही तुमचा निरोप घेतो, पुन्हा एकदा नवी थीम घेऊन आम्ही मॅक्स वुमन महाराष्ट्रवर उपस्थित होऊ. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.